नमस्कार, मी सुरभी पाटील, विकास समाचारमध्ये आपलं स्वागत. कोकण व पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीने शेकडो निष्पाप नागरिकांचे बळी गेले तर मोठ्या प्रमाणात हानी झाली. निसर्गाच्या या प्रकोपानंतर महाराष्ट्रातील या बांधवांकरिता मदतीचा ओघ सुरूच आहे. या अतिशय कठीण प्रसंगात आपल्या सामाजिक जबाबदारीचे नेहमीच भान ठेवणारे व सातत्याने सर्व स्तरावर आपले राजकीय सामाजिक कर्तव्य निभावणारे पालघर जिल्ह्यातील शिवसेनेचे कुंदन संखे यांनी पूरग्रस्तांना मदत द्यावी या हेतूने मुख्यमंत्री सहाय्यता निधीकरिता 2.5 लाखाचा धनादेश महाराष्ट्राचे नगरविकास तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. याप्रसंगी शिवसेनेचे पालघर जिल्हा संपर्क प्रमुख रवींद्र फाटक हेही उपस्थित होते. आता तेथील परिस्थिती काहीशी थोड्याफार प्रमाणात सुधारली असली तरी तेथील सर्व क्षेत्रातील नागरिकांचे कधीही न भरून येणारे खूप मोठे नुकसान झाले आहे. पहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा.